सर भी बबली। ओ बबली, हाँ ये ढेकर कितनी वर्ष पसंद बबली। सर मी मेकअप आर्टिस्ट है सर। अच्छा, मी तुमचा मेकअप करणार आहे सर। म्हणजे स्पेशल मेकअप मॅन फॉर स्पेशल ऍक्टर? नाही सर, मी नवीन आहे, स्पेशल नाही। नवीन नवीन, ओके वेलकम इन हास्य जत्रा टीम। थँक्यू सर, मी आल्या आल्या सगळ्यांना सांगितलं सर की मी गौरव मोरेंचा। काय होतं तुम्हाला हे? वडापाव आहे सर। मग एक वडापाव खायचा, कढई नाही खायची। मस्त जोक नाही, खरं सांगतोय ते। मी सांगितलं की गौरव मोरेंचा मेकअप करायचा आहे, मग तर ते म्हणाले कर कर, त्याचा मेकअप खराब झाला तर शोला काय फरक पडणार नाही। कोण बोललं असं? कोण बोललं? त्याचं नाव सांग, त्याला असा उसवतो ना, त्याचा आज शेवटचा दिवस। कोण बोललं? प्रोड्युसर। मग ठीक आहे ना? ना सर ठीक आहे म्हणजे काय सर, केवढे चिडून बोलले ते, काय काय बोलले मी सांगू नाही शकत सर। ते करतात अशी कॉमेडी, त्यांचं कसं आहे ना, त्यांना कोणी स्टेजवर उभं करत नाही ना, पण ते ऑफस्टेज बोलतात। तुला म्हणून सांगतोय सिक्रेट आहे, इथे जेवढी पण लोक आहेत ना, त्यांचा जेवढा पर्डे आहे ना, तेवढा आपल्या एका अपमानाचं बजेट आहे। म्हणजे सर तुमचं केवढे अपमान होतात तेवढं पेमेंट घेता सर? म्हणजे काय, प्रोड्युसर तर येऊन त्याशी रडले, त्याला परवडतच नाही ना। मला फोन केला मोठ्याने गोस्वामींनी, म्हणजे गौऱ्या जरा बोलायचं आहे, म्हटलं वॅनिटी द्या। आले वॅनिटीत, खाली बसले, म्हटलं ओ सर सोफ्यावर सोफ्यावर बसा, वयस्कर आहेत ना, मान ठेवायला पाहिजे। बोलले हा बोला काय आलं? ते बोलले यार गौऱ्या लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन मध्ये जरा तंगी आहे, बजेट जरा कमी कर ना। म्हटलं परत बोल, सॉरी सॉरी पार्डन, परत बोला पार्डन। म्हणजे ते बजेट जरा हे कर ना, परवडत नसेल तर एकच जज ठेवा, नाहीतर माझा अपमान कमी करा, ना तर मी चाललो शो सोडून। दोघांच्या तोंडाला भूस लागलं, गेले वॅनिटीतून बाहेर। सर सर तुमच्याकडे वॅनिटी आहे? सिंगल डोर। ओहो तीन डोरची नाही। भारी सर, मी काय म्हणतो बाहेर ॲम्ब्युलन्स आहे का? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप।